नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे। महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी मोदी सरकारने या देशामध्ये शेतकरी विरोधी कायदा या ठिकाणी आणलेला आहे, ज्याला आपण म्हणतो किसान बिल आणलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टीचं राज्यव्यापी अधिवेशन आणि त्यांचं आंदोलन या ठिकाणी होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून लातूरच्या या मार्केट समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये या ठिकाणी याचा विरोध होताना आपल्याला दिसत आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, आम आदमीचे सर्व अधिकारी पदाधिकारी या कायद्याचा विरोध करत आहेत आणि विरोध करताना आपल्याला दिसून येत आहेत। आपण त्यांच्या मार्फत जाणून घेणार आहोत की नेमका काय प्रॉब्लेम आहे त्यांना या बिलाकडून। आपल्यासोबत आहेत आम आदमी पक्षाचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप भोसले सर, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सर, सर्वात पहिल्यांदा आम आदमी पक्षाने या ठिकाणी देशभर हे याच्या विरोधामध्ये या बिलाच्या विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे, तर नेमकं काय कारण आहे त्याविषयी? कारण त्याचं असं आहे की केंद्र सरकारनं परवा राज्यसभेमध्ये शेतकरी बिल म्हणजे पास करून घेतलेलं आहे। ते असं पास करून घेतलेलं आहे की विरोधी कुठलीच चर्चा केली गेलेली नाही। ज्या विरोधी पक्षातल्या खासदार लोकांनी त्यांना विरोध केला तर त्यांचं 8 दिवसासाठी निलंबन केलं गेलं। त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीचे संजय सिंघी आघाडीवर होते, त्यांचं निलंबन केलं गेलं, त्यांच्यावर केसेस दाखल केल्या गेल्या। अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये जर लोकशाही विरोधी कायदा विरोधी पद्धतीने जर तुम्ही कायदे करत असाल आणि तेही अवाजवी मतानं, तुम्ही राज्यसभेमध्ये त्यांचं बहुमत नसताना अवाजवी मतानं त्यांनी कायदा पास केलेला आहे, लोकशाही विरोधीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे। आणि हा कायदा जो आहे शेतकरी विरोधी कायदा आहे, हा कष्टकरी विरोधी कायदा आहे, आणि हा कायदा जो आहे मार्केट कमिटी विरोधी कायदा आहे। या ठिकाणी आम आदमी पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आपल्यासोबत आहेत अजिंक्य शिंदे सर, त्यांना आपण विचारणार आहोत की तुम्ही नेमका कोणत्या गोष्टीमुळे या ठिकाणी विरोध करत आहात सर? आपल्याला माहित आहे की 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं की पहिल्यांदा लोकसभेमध्ये आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये एक शेतकरी विरोधी विधेयक पास झालं। हे पूर्णतः शेतकऱ्याला केंद्रस्थानी न ठेवता, त्याला विचारत न घेता, भारतामधल्या ज्या काही शेतकरी संघटना आहेत त्या कुठल्याही संघटनेला किंवा इतर नागरिकांना विचारत न घेता हा कायदा पास केला गेला। एक तर लोकसभेत भाजपचा बहुमत होतं, त्यांनी त्यामुळे कायदा पास करू शकले, राज्यसभेमध्ये बीजेपीचं बहुमत नव्हतं आणि त्यांना हे माहीत होतं की हा भांडवलदाराला सपोर्ट करणारा कायदा जर आम्हाला पास करायचा असेल तर मतदान जर आम्ही घेतलं तर हा कायदा पास होणार नाही, कारण की त्याचं बहुमत नव्हतं। त्यांनी आवाजी मतदानी राज्यसभेमध्ये पहिल्यांदा असं कुठलं बिल पास केलं आणि पूर्णपणे लोकशाहीची सर्वात पहिल्यांदा हत्या केली, त्याबद्दल आम्ही बीजेपी सरकारचा मोदी सरकारचा केंद्र सरकार निषेध करतो। यासोबत एक दुसरी गोष्ट म्हणजे हा कायदा शेतकरी आम्ही का म्हणतोय, कारण की एकीकडे मोदी सरकार म्हणतंय की MSP आम्ही रद्द केलेली नाहीये, पण MSP प्रमाणे शेतकऱ्याला माल खरेदी करायची मुभा मिळणार आहे हे कायद्यामध्ये कुठेही नमूद केलेलं नाहीये। या कायद्यामुळे मार्केट कमिटी पूर्णपणे बंद होणार आहे, शेतकरी हा अंबानी अडीसारख्या मोठ्या भांडवलानंतर शिकार होणार आहे, जेणेकरून आवाजी मतदान पद्धतीने कुणालाही विश्वासात न घेता कृषी विधेयक मंजूर करून घेतले। या विरोधात आम आदमी पार्टी पूर्ण देशभर आंदोलन करत आहे, निदर्शनं करत आहेत। MSP न देता, पर्यायी व्यवस्था कुठलीही न करता भांडवलदारांच्या गळ्यात शेतकऱ्यांना बांधत आहेत, याचा पूर्ण ताकदीनिशी आम आदमी पार्टी पूर्ण देशामध्ये विरोधी पक्षाला सोबत घेऊन याचा विरोध करत आहे। आणि जोपर्यंत हा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। यामध्ये आपल्यासोबत एक शेतकरी सुद्धा या ठिकाणी सामील झालेले आहेत, आनंदा कामगुंडा नावाचे शेतकरी आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय अडचण वाटते या बिलाकडून? शेतकरी म्हणून या बिलाला इतका विरोध आहे आम्हा लोकांचा, कारण काय आता जे आहे ते पावसानं सोयाबीन वाहून गेलं आणि पहिलं झालं ते पेरल्याला उगवलं नाही, त्यामुळे आपलं हे जे शेतकरी गरीब आहे तो संकटात सापडलेला आहे आणि त्याला संकटाच्या बाहेर काढण्याऐवजी ह्या सरकारनं काय केलं की विरोधक कायदा आणला, तो कायदा ह्यांनी रद्द करायला पाहिजे। आम आदमी पार्टीच्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं मार्केट यार्डमध्ये काम करणारे काही कामगार असतील, हमाल कामगार असतील, तेही आपल्यासोबत या ठिकाणी जुडलेले आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांना या बिलाकडून किंवा इथं कुठल्या प्रकारचा काय त्रास वगैरे वाटतो? कंटिन्यू आम्ही हमाले भरतो, फंड कटते, लिव्ही कटते, आमचे इतर कोई असं फंडासाठी आम्ही इतर तक्रार करतो, लिव्हीसाठी तक्रार करतो, असं नाही। म्हणजे आमचं ह्या वर्षी लॉकडाऊन पडल्यामुळं आमचे पगार बँकेमध्ये गेलेलं नाही त्याच्यामध्ये मोदी सरकारने जे आम्हाला 3,000 रुपये हमाल्यासाठी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये काय नाव वगळलेत आमचे, काय बँकेचे खात्यामध्ये चेक केलो आम्ही, आमच्या ऑफिसमध्ये जाऊन चेक केलो, तिथं आमचं नाव आलं नाही, म्हणजे तिथं आमचे गेलेलं नाही काय बी, म्हणजे ही भेदभाव कशामुळं? आमचे पैसे आहेत ना त्याच्यामध्ये, फंड आहेत आमचा, लिव्ही आहे। मग तुम्ही तुमच्या ऑफिसला विचारलं का या बाबत काय विचारणा केली का? विचारलो बरं, त्यांनी काय म्हणतात माहीत आहे का तुम्ही पगार भरा नाही, ठीक आहे लॉकडाऊनमुळे आमचे पगार गेले नाही, कामं नाहीत, धंदे नाहीत,
कुठून आपण पाहिलात की मोदी सरकारने आणलेले हे बिल आणि त्याच्याही आधीपासून या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या हमालांच्या होणारे परेशानी एकीकडे पाहता मोदी सरकारने कोणालाही विश्वासात न घेता हा कायदा पारित केलेला आहे. त्याचा जोरदार विरोध आम आदमी पार्टी आणि या ठिकाणी कामगाराकडून होत आहे. मी व्यंकटेश नरसिंगे, कॅमेरामॅन अदिना जाधवसह महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर.